फोटोग्राफर्स बहुउद्देशीय विकास संस्था आणि फ्युजी कंपनी आयोजित फोटोग्राफीसाठीच्या एक दिवसीय कार्यशाळेला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. यावेळी तज्ज्ञांनी फोटोग्राफीमधील बदलते तंत्र आणि कलात्मकता याबाबत प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केलं आहे. अहमदनगर येथील यश पॅलेस येथे फोटोग्राफर्स बहुउद्देशीय विकास संस्था आयोजित फ्युजी फिल्म या कॅमेरा कंपनीची कार्यशाळा उत्साहात पार पडली. या वर्कशॉपमध्ये अहमदनगर जिल्ह्यासह परजिल्ह्यातील फोटोग्राफर्सनी मोठा सहभाग नोंदवला. मुंबईचे नामांकित फोटोग्राफी तज्ज्ञ पराग शिंदे आणि फ्युजी फिल्मचे अधिकृत मेंटार सौरभ जोशी यांनी कार्यशाळेत मार्गदर्शन केलं. फोटोग्राफीचं तंत्र, कलात्मकता याचा परिचय करून देत त्यांनी लग्नातील फोटोग्राफी, ग्रुप मॉडेलिंग फोटोग्राफीचं प्रात्यक्षिक करून दाखवले. मी आभारी आहे की फोटोग्राफर बहुउद्देशीय विकास संस्था आणि फुजी फिल्म यांच्या संयोगाने आज मला इकडे यायची संधी मिळाली. सो एक चांगलं व्यासपीठ मिळालं, त्यामुळे मी फोटोग्राफरला सांगू इच्छितो की दिवसेंदिवस बदलणाऱ्या टेक्नॉलॉजीशी जमवून घेत स्वतःचं नॉलेज अपडेट करत त्याला स्वतःमध्ये बदल घडवले पाहिजेत. मग हे बदल नुसते टेक्निकली असून चालणार नाहीत, तर मानसिकदृष्ट्या पण असले पाहिजेत. सो त्यांनी स्वतःला बदलावं. दिवसेंदिवस ऑर्डर कमी होत चालले आहेत हेही मी मानतो, पण त्याचा अर्थ हा नाही की आपण एकमेकांवर चिडणं किंवा एकमेकांशी भांडणं. तर एका ऑर्डरमधनं आपण चांगले पैसे काढू कसे शकतो हे बघायला पाहिजे, आणि स्वतःचा जो उरलेला वेळ आहे हा स्वतःला प्रगल्भ करण्यामध्ये घालवायचा. म्हणजे चांगली पुस्तकं वाचा किंवा चांगल्या फिल्म्स बघा, ज्याच्यातनं तुम्हाला नवीन फ्रेम्स, नवीन विचारसरणी मिळेल आणि ह्यातनंच तो पुढे चालू शकतो. प्री वेडिंगबद्दल बोलायचं झालं तर एक चांगला कन्सेप्ट आहे की तुमचं आणि त्या नवरा नवरीचं जे नातं आहे ते अतिशय निकोप डेव्हलप होतं. त्यामुळे लग्नामध्ये जिथे खूप घाई असते तिथेही ते दोघं जणं तुम्हाला खूप साथ देतात, कारण प्री वेडिंगला तुमची त्यांच्याशी दोस्ती झालेली असते. आणि दुसरं झालं अर्थार्जन. साहजिक आहे, एक प्री वेडिंगचा दिवस वाढल्यामुळे तुम्हाला चार पैसे जास्त मिळाले, निसर्गाच्या सान्निध्यात वावरायला मिळालं आणि नवरा नवरीबरोबर खूप मजा करायला मिळाली. सो माझ्या दृष्टीने हा एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे, तर ती फोटोग्राफरनी कॅश केलीच पाहिजे. तर फोटोग्राफी काय आहे की तो फोटोग्राफर काय आहे त्याच्यावर त्याची फोटोग्राफी अवलंबून आहे. फोटोग्राफी म्हणजे काय, तो फोटोग्राफरचं अस्तित्व तिथे, त्याचा अंश त्या फोटोमध्ये दिसणं महत्त्वाचं आहे. सो नवरा नवरीचं लग्न चालू आहे, एखादा माणूस त्या नवरा नवरीला तुमच्याकडे बघायला लावतो फोटोग्राफरकडे आणि त्याचं डॉक्युमेंटेशन करतो, दुसरा त्यांना एकमेकांकडे बघायला लावतो आणि खूप सुंदर स्माईल घेतो, नॅचरल मुमेंट मिळते. एखादा मुलाच्या मागे जातो आणि मुलीच्या चेहऱ्यावरचे खट्याळ भाव टिपतो, ते तिसऱ्याचा लुकआउट झाला. आणि चौथा ह्याही पलीकडे जातो आणि आईवडिलांना फोकस करतो मागे, ज्यांच्या चेहऱ्यावर मुलीचा वियोग दिसतोय आणि पुढे नवरा नवरी आऊट दिसतात. सो असा एकच पद्धत चार चार गोष्टींनी मांडता येते. सो फोटोग्राफरनी स्वतःला डेव्हलप करणं महत्त्वाचं आहे. मैं यहाँ पे आया हूँ राजेंद्र के साथ में. राजेंद्र चौधरी जी हैं जो सेल्स देखते हैं फुजी फिल्म का. हम लोगों ने फोटोग्राफर मैं राजेंद्र चौधरी जी के साथ आया हूँ जो सेल्स देखते हैं यहाँ का. हम लोगों ने फोटोग्राफर बहुउद्देशीय विकास संस्था अहमदनगर के साथ में एक छोटा सा कार्यक्रम रखा था, जिसमें कि फुजी फिल्म के मेंटर पराग शिंदे जी भी आए हैं. इस कार्यक्रम में हम लोगों ने फुजी फिल्म के जो भी नई टेक्नोलॉजी है कैमरा की, मिररलेस कैमरास जो कि अभी शिफ्ट हो रहे हैं DSLR से मिररलेस कैमरा की टेक्नोलॉजी, तो उसके बारे में हम लोगों ने पूरा बताया फोटोग्राफर्स को, कम्युनिटी को. और उसके साथ साथ जो फुजी फिल्म अपने नए कैमरास लेके आया है, जो उसकी कलर की टेक्नोलॉजी है, पुराने फोटोग्राफर्स जो सीनियर फोटोग्राफर्स हैं उन्होंने सब ने फुजी फिल्म के कैमरास यूज़ करे हैं. पहला डिजिटल कैमरा भी कई फोटोग्राफर्स का फुजी फिल्म का कैमरा था. तो यही करीबन 85 सालों से जो टेक्नोलॉजी है, जो नॉलेज है फुजी की, वो हम लोग यहाँ पर शेयर कर रहे हैं. अभी करंटली अगर फुजी फिल्म के कैमराज आप देखेंगे तो काफ़ी इजी हैं वो एक फ़ोटोग्राफ़र के लिए. थोड़ा रेट्रो लुक में डिज़ाइन दिखता है. उसके बाद में फ़ोटोग्राफ़र्स को जो चीज़ें चाहिए होती हैं, जो फास्ट चीज़ें चाहिए होती है कि फ़ास्ट फोकसिंग हो, फास्ट शूट करे, ज़्यादा फोकस पॉइंट हो, डायरेक्ट ऑटो फोकस मिले, वीडियो में ऑटो फोकस मिले, स्लो मोशन में ऑटो फोकस मिले, ये सब चीज़ें आज के टाइम पे फुजी के कैमराज में हैं. हालांकि जैसे कि टच स्क्रीन की बात करें तो टच स्क्रीन है, तुरंत फोटो आपके फ़ोन पे भेजनी है आपको वो भी कैमरा अवेलेबल है, कैमरा को आपको चार्ज करना है पावर बैंक से वो भी पॉसिबल है, 4K वीडियो बना, तो ये सब चीज़ें आज की जो टेक्नोलॉजी है हमने यहाँ पर अहमदनगर में सबको बताई है. यावेळी दत्ता खोजे, राजू गायकवाड, मनोज झंवर, सिराज शेख, मनीष बागुल, पोपट शिंदे, संस्थेचे अध्यक्ष नितीन भिसे, सचिव राहुल जोशी यांच्यासह संस्थेचे सर्व सभासद उपस्थित होते. जसं आता तुम्ही पाहिलं की आम्ही इथं एक फ्युजीचा वर्कशॉप घेतला आहे, तर गेले 4 वर्ष आपण ही संस्था राबवतोय, वेगवेगळे उपक्रम घेतले जात आहेत.
आणि अतिशय नाममात्र दरात व तुम्हाला सांगू इच्छितो की जे आमचे सभासद आहेत त्यांना तर हे फुकट आपण इथं पूर्णपणे शिकवतो आहे की काय आहे काय नाही. जसं आता आपण पाहिलं की जोशी सर बोलले, त्यानंतर आपले पराग शिंदे सर जे आहेत आता त्यांचं लेक्चर चालू आहे, त्यांनी खूप व्यवस्थित शिकवलं आहे की आपल्याला त्याच्यामध्ये काय शिकता येईल आणि कसं शिकता येईल आणि ते पण नाममात्र दरात. तर मी म्हणजे सगळ्यांना सांगेल की सगळ्यांनी याचा लाभ घेतला पाहिजे आणि येऊन इथं शिक्षण घेतलं पाहिजे की आपण कुठं आहोत आणि काय करतो आहोत, ह्याच्यापेक्षा आपल्याला काय करायचं आहे पुढं हे खूप महत्त्वाचं आहे. इक्विपमेंट पण बदलले पाहिजे. आपण दर म्हणजे दरवेळेस वेगवेगळे इक्विपमेंट जे असतात ते घेतले पाहिजे. बाकीचे विचार करतात महाग आहे कसं आहे काय, त्या पद्धतीने ऑर्डर पण घेतली पाहिजे म्हणजे समोरच्याला ती क्वालिटी पण गेली पाहिजे. अशा प्रकारचे हे फोटोग्राफर व देश विकास संस्था नेहमी हे राबवतात आणि इथून पुढं कायम राबवत राहणार आहे. तर मी तुम्हाला म्हणजे सगळ्यांना सांगेल की फोटोग्राफर व देश विकास संस्थेबरोबर चला. प्रतिनिधी विक्रम लोखंडे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.